आपण मगाचपासून आपल्या इम्युनिटी बूस्टर किट बद्दल पण सांगितलं आहे की त्यामध्ये काय काय गोष्टींचा समावेश आहे. तरी एक प्रश्न असा आलेला आहे की हे घरपोच मिळू शकतं का, किंवा ह्याची अवेलेबिलिटी नेमकी कशी आहे? तर साताऱ्यातलं साताऱ्यात घरपोच करू शकेल आणि बाहेरच्या मी वेबसाईट वर ऑर्डर प्लेस केली तर डायरेक्ट घरपोच मिळेल. कुरिअर हे एकदा या दोघांच्या वतीने काढलेली गोष्ट नाहीये. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे आहे की दोघांच्याही बोलण्यात हे आपण ऐकलं की कुठल्याही रोगाशी, म्हणजे आज कोरोना आलेल्या आणखीन कुठला येईल, तर या सगळ्यामध्ये आपली प्रतिकार शक्ती चांगलं असणं, आपलं आरोग्य चांगलं असणं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या किट मध्ये आपल्याला मिळतात. तेल आहे, नीम साबण आहे, टी पॅक, तर या सगळ्याचा समावेश या किट मध्ये केलेला आहे आणि त्याची कसं आपल्याला उपलब्ध होईल ते मॅडमने आता आपल्याला सांगितलं. आणखी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या असल्या तर आपण शेअर कराव्यात, नाहीतर आपण फीस करेल मॅडम. हा फक्त मला शेवटी तेच एक सांगावं असं वाटतं की कोरोना किंवा कदाचित वेगवेगळ्या नावानं पण व्हायरल लोड असेल किंवा आजार हे येत राहतील, पण आयुर्वेद पहिल्यापासून जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत असेच पुढेही कंटिन्यू राहणार आहेत. मध्ये एका मित्राबरोबर पण बोलताना ते त्याच्या बोलण्यात आलं की आमच्या अलोपॅथिकच्या दृष्टीने विचार करताना की शरीरामधले काही रिसेप्टर्स असतात की जिथं वीक असतील तिथं ऍक्च्युली हे इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतं. तर आयुर्वेदामध्ये पहिल्यापासून जिथं खवैगुण्य आहे की जिथं शरीरामध्ये काही गोष्टी कमी आहेत तिथं आजाराचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतो हे आपण पहिल्यापासून आयुर्वेदामध्ये आहेच आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यामुळे वेगवेगळी नावं देऊन ट्रीटमेंट सारखी सारखी चेंज करत राहणं हे करण्यापेक्षा हा आजाराच्या जर आपण मुळाशी गेलो शरीराच्या दृष्टीनं हा कुठून आलाय काय आलाय हे शोधाशोध करण्यापेक्षा तर आपलं शरीर नेहमी चांगलं राहण्यासाठी पुढेही वेगवेगळे इन्फेक्शन आपल्याला न होण्यासाठी आपण निश्चित यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर आपण सर्वजण मिळून या संकटाला दूर करू ह्याच्यासाठी सगळ्यांनी आपण चांगल्या पद्धतीनं एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. तर एकत्र मिळून आपण लवकरच येतन दूर होऊ अशी गणपती चरणी प्रार्थना करतो व मॅडमकडे हँडओव्हर करतो. मला वाटतं की आपल्या चर्चेतून खर तर या प्रश्नाचा विषय आपण बोललेलो आहोत, तरी सुद्धा एक प्रश्न आपला आता फेसबुक लाईव्ह सुरू आहे आणि झूम वरती सुद्धा काही लोक हा कार्यक्रम पाहत आहेत. तर त्यांनी विचारले व्हिटॅमिन सी टॅबलेट्स चे साईड इफेक्ट आहेत किंवा नाही याबद्दल तुम्ही काय सांगा. ओव्हरडोस मध्ये गेलं व्हिटॅमिन तर निश्चितच साईड इफेक्ट होतात. म्हणजे जसं मी म्हटलं तसं बेसिक डोस जो काही आहे तो 80 mg आहे आणि दिवसात जर 3-3 गोळ्या घेतल्या तर तो जे काही इंटेक आहे ते 1000 दारात जातो आणि मग शरीर म्हणजे शरीराला गरज नसताना ते शरीराला एक्सक्रीट करण्यासाठी पण जी काही यंत्रणा लागते ती अननेसेसरी लोड तिथे वाढत जातो आणि त्रास होऊ शकतो. आणखी काही प्रश्न आले तर आपण त्यांना उभारले बोलूयातच. मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना सांगितलं की आधी सर्वप्रथम मी तुम्हा दोघांना खूप धन्यवाद देते कारण खूप गोष्टींबद्दल उलट सुलट चर्चा आपण ऐकत असतो आणि आयुर्वेदाबद्दल नेमका कसा विचार करावा त्याबद्दल खूप छान मार्गदर्शन तुम्ही दोघांनीही केलं, तर तुमचे मनापासून आभार. आपण केअर मंच आणि चित्रात साखो याच्या माध्यमातून लोकांना आयुर्वेदाबद्दल काय वाटतं किंवा रोजच्या जीवनातले काही प्रश्न विचारून एक रंजक अशी क्विझ तयार केलेली आहे. त्याची पहिलीच क्विझ या आठवड्याला आपण लोकांपर्यंत पोहोचवलेली होती. आणखीन त्याचे 3 टप्पे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतीलच आणि याला काही आपण छान आरोग्यवर्धक बक्षिस सुद्धा देणार आहोत. तर या क्विझ मध्ये आपण 5 प्रश्न विचारले होते मॅडम. त्याच्यामध्ये म्हणजे मी प्रश्न हे करते की पावसाळ्यात कोणती भाजी खाऊ नये असं आपण विचारलं होतं, तर त्याला 82% लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आपल्यापर्यंत. नंतर चवन क्रश मधला मुख्य घटक कोणता याबद्दल थोडा संभ्रम आपल्याला दिसला तर ते मॅडमने आपल्यापर्यंत क्लिअर पोहोचवलं
की च्यवनप्राश मधला मुख्य घटक हा आवळा आहे जो सी व्हिटॅमिनचा अतिशय उत्तम सोर्स आहे. नंतर केअर बंच इम्युनिटी बूस्टर टी किती काळ उकळावा याबद्दल मात्र लोकांचं फार कन्फ्युजन झालं, कारण प्रश्नच असा गोल होता की किती काळ उकळावा म्हटल्यावर तो उकळणं गरजेचंच आहे असं गृहित धरून अनेकांनी त्याला 10 मिनिटं 20 मिनिटं 30 मिनिटं असं जे काही पर्याय होते त्यावर टिक केले. जे लोक हे प्रॉडक्ट ज्यांनी पाहिलं आहे, म्हणजे आपण त्यात म्हटलं होतं खरं तर की एक सूचना दिलेली होती की वर आपली वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवर जर लोक गेली तर त्यांना ह्या प्रॉडक्ट बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन मिळू शकत होती, म्हणजे उत्तर पत्रिका सुद्धा प्रश्नपत्रिकेसोबत आपण दिलेली होती. तर आणि ज्यांनी हा टी वापरला त्यांनी बरोबर उत्तर आपल्यापर्यंत दिलेलं आहे. हा टी उकळावाच लागत नाही, एक ग्रॅन्युल्सच्या रूपात आपण बनवलेला आहे आणि त्यामुळे गरम पाणी फक्त करून त्यात ग्रॅन्युल मिक्स केली की लगेच आपल्याला काढा इतकाच उत्तम पर्याय म्हणून आवडतो दिलेली आहे. नंतर आता श्रावण ऋतू होता, आता नुकताच आज भाद्रपदाला सुरुवात झाली, तर श्रावणामध्ये जनरली उपवास का केले जातात याबद्दल सुद्धा खूप छान लोकांनी लिहिलेलं आहे आणि मी आणि आयुर्वेद याबद्दल आपण थोडक्यात लिहायला सांगितलं होतं, तर त्याबद्दल सुद्धा खूप छान छान काहींनी कविता लिहिल्या, काहींनी त्यांच्या मनातल्या गोष्टी लिहिल्या. आयुर्वेद बऱ्यापैकी लोक विचार करतात असं त्यातून वाटलं. याबद्दल म्हणजे खरंच मला असं सगळ्यांना ज्यांनी पार्टिसिपेट केलं त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटेल, कारण त्यांच्या त्या उत्तरातनं त्यांचं आयुर्वेदावरचं प्रेम म्हणा किंवा रिस्पेक्ट म्हणा आणि ते किती इच्छुक आहेत आयुर्वेद अंगीकारण्यासाठी हे दिसून येते. त्याच्यामुळे हे खरंच खूप म्हणजे मला वाटतं की आपला जो उद्देश होता तो चौकल थोड्याफार प्रमाणात झाला. पहिल्या टप्प्यामध्ये 115 लोकांनी पार्टिसिपेशन आमच्यापर्यंत पोहोचवलं. आता आणखीन हे प्रतिसाद वाढेल असं आम्हाला नक्कीच खात्री आहे. आणि आपण म्हटलो होतं त्यामध्ये टॅगलाईन दिली होती सातारकर भारी हुशार, पण मॅडम सातारकर नाही तर याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यातले सगळे लोक समाविष्ट झाले आहेत, म्हणजे तारळे, वाई, कराड, सातारोड, पिंपोडे, सैदापूर, कोळेगाव, पाचगणी, महाबळेश्वर इथून सुद्धा लोकांनी एंट्रीज पाठवलेल्या होत्या. पुढे खूप छान हा आमचा प्रयत्न होता आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला. आता याचे पुढचे जे दोन टप्पे अच्छा जे लोक आता लाईव्ह आहेत आपल्या सोबत त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला लगेच मिळत आहेत, म्हणजे मला वाटते ऑनलाईन कार्यक्रमांचं हे खूप छान स्वरूप आहे, कारण जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटत असतो तेव्हा तर लोक नंतर येऊन आपल्याला सांगतात की कार्यक्रम छान झाला, आमच्या शंकांचं निरसन झालं. पण तसंच एका मैत्रिणीने लिहिले की तुम्हाला दोघांना धन्यवाद दिले आणि खूप छान शंकांचं निरसन अगदी व्यवस्थित माहिती मिळाली असं त्यांनी म्हटलं आहे. पुण्याहून आहेत त्या. तर क्विज बद्दल आपण बोलत होतो, या क्विजचे आणखी जे 2-3 टप्पे आहेत ते प्रत्येक आठवड्याला आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्या प्रत्येक क्विज मधले जे ज्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलीत आणि ज्यांनी आयुर्वेदाबद्दल आणि एक जो डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न होता त्याबद्दल छान लिहिलेला आहे, तर अशा 5 लोकांची विजेत्यांची नावं आम्ही काढलेली आहेत. ती नावं आता मी जाहीर करते, ते आता ऑनलाईन असतील तरी त्यांचं अभिनंदन आधीच करतो मी आणि त्यांच्यापर्यंत मी फोनच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून पोहोचू, त्यांना प्रत्यक्ष बक्षीस वितरण सुद्धा करण्यात येईल आणि उद्या पुन्हा दुसरी क्विज आपली सुरू होईल. तर त्यासाठी नक्की सज्ज रहा, सजग रहा, आयुर्वेदाबद्दल छान विचार करा. पहिल्या क्विजचे जे 5 विजेते आहेत त्यामध्ये पहिले आहेत नेहा वडके ज्या साताऱ्यातून आहेत, श्रीधर पवार, नंतर माधुरी पांढरपट्टे रांडवरे या कराडच्या भगिनी आहेत, त्यांचं अभिनंदन. त्यानंतर सोनल निकम साताऱ्यातून आहेत आणि सिद्धी रवींद्र पवार यांनीही यामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. आणि नेहा वडके, श्रीधर पवार, माधुरी सोनल निकम सातारच्या आहेत
आणि सिद्धी रवींद्र पवार आपल्याला माहित असलेले हे व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांनी सुद्धा खूप छान पार्टिसिपेशन केलं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सर्व विजेत्यांनी बरोबर अचूक लिहिलेली आहेत. त्याशिवाय त्यातले जे मी आणि आयुर्वेद विशेषतः प्रश्न होता त्याबद्दल सुद्धा खूप छान मते यांनी मांडलेली आहेत, ती आम्ही आमच्या फेसबुक पेज वरती नक्की त्यांनी काय लिहिलेलं आहे ते तुमच्यापर्यंत. त्यांना जेव्हा बक्षीस देऊ तेव्हा त्यांची मनोगत सुद्धा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर क्विझ मध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आणखीन एक मॅडम म्हणाल्या की क्विझ मध्ये जे सहभागी झाले आणि ज्यांनी सगळ्या प्रश्नांची उत्तर अचूक लिहिली आहेत असे जे म्हणजे काय यातले अजून काही पार्टिसिपंट आहेत तर त्यांना सुद्धा आपण केअरची जी उत्पादन त्यामध्ये काही प्रमाणात डिस्काउंट देणार आहोत आणि त्यासाठी त्यांनी जरूर आपली वेबसाईट पाहणं आवश्यक आहे आणि तुम्हाला तशा पद्धतीचा मेसेज येईल डिस्काउंटचा. त्यानंतर तुम्ही ते परचेस ऑनलाईन करू शकता किंवा केअरबनचे जे युनिट्स आहेत तिथून घेऊ शकता किंवा फोन करून घरपोच मागवू शकता. हे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा आपली वेबसाईट सांगावी असं मी तुम्हाला सांगेन, www.carebunch.in. याच्यावर तुम्हाला सगळे प्रोडक्ट पण दिसतील. आयुर्वेदाबद्दल अभ्यास करायचा असेल तर आमची साईट पाहा, त्याच्यावर खूप तुम्हाला कळतील काही काही गोष्टी. आणि म्हणजे जे ना आता नाही बक्षीस मिळालं त्याच्यात आहे आणि अभ्यास चालू ठेवा, पुढच्या वेळी पार्टिसिपेट करा. तर आज गणपतीचं आगमन घरोघरी झालेलं आहे, या शुभ मुहूर्तावर या शुभ दिनी खूप छान चर्चा या ठिकाणी रंगली आणि करू आरोग्याचा श्री गणेशा. म्हणजे हरकत नाही, काही गोष्टी आपल्या चुकल्या असतील, काही गोष्टी आपल्याला आतापर्यंत कळल्या नसतील, परंतु आज त्या समजल्यात तर आजपासून त्या आचरणात आणायला काहीच हरकत नाहीये. आणि आपलं आरोग्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने आपल्या शरीराची ताकद वाढवण्याच्यासाठी आपण आहार व्यायाम या सगळ्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष देऊया आणि आपल्या सगळ्यांचं आरोग्य छान निरोगी राहू दे आणि आपण लवकरच या सगळ्या संकटातून बाहेर पडून पुन्हा आपलं जीवन पूर्ववत होऊ दे. आणि माझी अशी इच्छा आहे की आपण आज ऑनलाईन भेटलो तर कधी असा आपल्याला लवकर योग येऊ दे की आपण प्रत्यक्ष लोकांचं जाऊन अशा गोष्टींवर चर्चा करूयात आणि त्यांना जास्तीत जास्त आयुर्वेदाविषयी किंवा स्वतःच्या एकूण प्रकृतीविषयी चांगलं विचार करण्यासाठी शिकूयात. खूप छान सकारात्मक चर्चा या ठिकाणी झाली. तर मी वैद्य स्वप्नील जोशी आणि वैद्य मृणालिनी जोशी यांचे मनापासून आभार मानते आणि आजच्या कार्यक्रमासाठी गणपतीचा दिवस असताना सुद्धा आपल्या घरात गडबड असताना सुद्धा जे मंडळी ऑनलाईन या ठिकाणी आहेत तर त्या सगळ्यांचे आभार मानते आणि अशाच आपल्या उपक्रमांना नक्की तुम्ही आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद आणि विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी हीच प्रार्थना की लवकरच या संकटातून आम्हाला मुक्त कर. धन्यवाद.